विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण मागच्या तासामध्ये प्रयोग विचार या प्रकरणाच्या अंतर्गत कर्तरी आणि कर्मणी प्रयोग याची सविस्तर चर्चा केली होती। आपण हे पाहिलं होतं की कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदावर कर्त्याचं प्रभाव असतो, तर कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदावर कर्माचा प्रभाव असतो। याच्याशिवाय जो तिसरा प्रयोग आहे आपल्याकडे तो आहे भावी प्रयोग। आता तीनच शक्यता आपल्या तिथं होत्या, आपल्या वाक्यामध्ये असतात, कारण की तीनच घटक आहेत, एक आहे कर्ता, दुसरा आहे कर्म, तिसरा आहे क्रियापद। आता क्रियापदावर जर कर्त्याचं प्राधान्य असेल तो झाला कर्तरी प्रयोग, क्रियापदावर जर कर्माचं प्राधान्य असेल, प्रभाव असेल, तर तो झाला कर्मणी प्रयोग, आणि तिसरी शक्यता ही आहे की क्रियापदावर वरील दोन्ही घटकांचा प्रभाव असणार नाही, त्याला आपण भावे प्रयोग असं म्हणतो। मग जेव्हा क्रियापद हे कर्त्याप्रमाणेही बदलत नाही आणि कर्माप्रमाणेही बदलत नाही, म्हणजे त्याच्या वाक्यामध्ये क्रिया दाखवणं हीच महत्त्वाची गोष्ट असते, अशा प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हटलं जातं। तर हा जो भावे प्रयोग असतो त्यातलं जे क्रियापद असतं हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असतं आणि त्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन व पुरुषाप्रमाणे किंवा कर्माच्या लिंगवचन व पुरुषाप्रमाणे ते बदलत नाही। हा जो प्रयोग असतो हा शेवटी शक्यतो भूतकाळात असतो आणि त्यामुळे याची जी खूण सांगितली जाते ती महत्त्वाची असते। त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। रामाने रावणाला मारले किंवा शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारले, आता इथं आपण बदलूयात, शिक्षकानेच्या ऐवजी शिक्षिकेने केलं, आईने केलं, वडिलांनी केलं, तरी मुलांना मारले हा शब्द बदलत नाही, मारले हे क्रियापद बदलत नाही। किंवा इथं आपण असं करू, मुलींना, मुलाला एकवचनी करूयात, मुलाला, फुलाला, गाडीला, एसटीला, बसला, पुस्तकाला, तुम्ही कशालाही त्याला केलं तरी शेवटचं क्रियापद जो मारणे हे जे क्रियापद आहे ते बदलत नाही। याचाच अर्थ हा जो प्रयोग आहे तो भावे प्रयोग आहे। तर हे जे भावे प्रयोगाची ओळखण्याची जी खूण आहे ती पहिली खूण ही आहे, वैशिष्ट्य हे असतं की क्रियापद हे कर्म आणि कर्ता यांच्या नियंत्रणामध्ये नसते, म्हणजेच बदल होत नाही, त्यामुळेच क्रियापद हे स्वतंत्र असतं असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर जो तिसरा घटक आहे जो थोडासा अवघड आहे समजून घेण्यासाठी, की या वाक्याची जी मांडणी केलेली असते त्याच्यामध्ये क्रियाभाव प्रधानता असते, म्हणजे सांगायचा अर्थ एवढाच की जो व्यक्ती बोलतोय ज्यांनी ते उच्चार केलेले आहेत किंवा ते जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये क्रिया महत्त्वाची असते, कर्ता कोण आहे आणि कर्म कोणावर घडलेलं याच्याशी तिथं काही महत्त्व नसतं। आणि तेच सांगितलंय, कर्म कर्त्यापेक्षा आशयाला अधिक महत्त्व असते, कर्म किंवा कर्ता हा गौण असतो। आणि जसं की पुढे सांगितलं होतं की क्रियापद हे मी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असते, तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावे प्रयोग म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये क्रियापद बदलत नाही, ढोबळमानाने जर आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर तो एक प्रकार असतो। आता याच्यामध्ये मोरा वाळिंबेचा एक संदर्भ दिलेला आहे की आता याच्यातला जो कर्ता असतो म्हणजे जो पहिला करणारा असतो तो जो असतो तो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो। तृतीया म्हणजे विभक्ती प्रत्ययामध्ये नेशी हा एक तृतीयेचा प्रत्यय असतो आणि चतुर्थार्थ म्हणजे सलाते सलानाते, म्हणजे रामाने रावणाला मारले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले किंवा शिकवावे, त्याने आता घरी जावे, त्याला घरी जावं होते, म्हणजे ला ने नी ने हे जे शब्द आहेत हे तृतीय आणि चतुर्थीचे प्रत्यय आहेत। कर्ता हा नेहमी कसा असतो, तृतीयेत किंवा चतुर्थीमध्ये असतो। दुसरा जो प्रकार आहे म्हणजे आता कर्ता झाला, आता कर्म कसे असेल, तर कर्मसुद्धा विभक्तीमध्येच असेल। कर्म हे सप्रत्ययी द्वितीय विभक्तीत असते, म्हणजे कर्माला नेहमी काय लागलेला असतो, प्रत्यय लागलेला असतो, कोणता,
द्वितीयचं, म्हणजे स ला ते, स ला ना ते, म्हणजे स ला ना ते याच्यापैकी एखादा शब्द तिथं लागलेला असेल. उदाहरणार्थ रामाने रावणाला मारले. आता रावणाला, ला हा जो प्रत्यय हा द्वितीयचा प्रत्यय. विद्यार्थ्यांना हा जो ना जो आहे तो द्वितीयचा प्रत्यय. तर अशा पद्धतीनं कर्ता तृतीय किंवा चतुर्थीमध्ये असतो आणि कर्म द्वितीयमध्ये असते. ते नेहमी दोन्हीला काय असतं, प्रत्यय लागलेलाच असतो. कम हे अतिशय अनिवार्य आहे. तिसरं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अकर्मक भावी प्रयोगात क्रियापद विद्यार्थी असते, विद्यार्थी असते. आता अकर्मक भावी प्रयोगात म्हणजे अकर्मक म्हणजे अकर्मक, अ म्हणजे नसलेला, अभाव असलेला, कर्मक म्हणजे कर्म नसलेला. ज्या वाक्यामध्ये कर्म नसेल त्यामध्ये जे जो क्रियापद आहे ते विद्यार्थी असते. विद्यार्थी म्हणजे थोडासा आज्ञेच्या स्वरूपात आपण एखाद्या सूचना देतो ना त्या पद्धतीने तो प्रकार असतो. उदाहरणार्थ त्याने आता घरी जावे. आता जावे हे जे आहे, जावे हे काय सूचक आहे, म्हणजे आदेशात्मक स्वरूपाचं आहे. तर अशा पद्धतीचं ते अकर्मक, म्हणजे जर कर्म नसेल तर क्रियापदाचं स्वरूप असं असतं. त्याच्यानंतरचा जो चौथा घटक आहे याच्यामध्ये की जो शक्यार्थक क्रियापद असतं ते नेहमी भावी प्रयोगात होतो. शक्यार्थक म्हणजे आपण मागच्या तासामध्ये पाहिलं होतं की शक्यार्थक क्रियापद हे कर्मणी प्रयोगामध्ये एका ठिकाणी होतं, म्हणजे चालवते, बसवते, जावते, चावते, म्हणजे त्याच्याच्यानं ते करवते, त्याच्याच्यानं ती करण्याची शक्यता आहे. तर अशा याच्यामध्ये काय होतं, नेहमी भावी प्रयोग होतो. म्हणजे आजीला चालवते, आता हे अकर्मक आहे, याच्यामध्ये कर्म नाही, फक्त करताय. आजीला चालवते, आता आजीलाच्या ऐवजी आपण आबाजीला केलं, आईला केलं, वडिलांना, वडिलाला केलं, भावाला केलं, बहिणीला केलं, म्हणजे काहीही आपण तिथे शब्द बदलला तरी त्याचा अर्थ क्रियापद बदलत नाही. तर अशा पद्धतीनं हे जे चार घटक आहेत याच्यापैकी आपण दोनच घटक महत्त्वाचे आहेत भावी प्रयोगामध्ये. पहिला म्हणजे कृती, कर्ता जो असतो तो तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीत असतो आणि कर्म जे असतं ते सप्रती द्वितीय विभक्तीत असतं, प्रत्यय त्याला लागलेला असतो. आता हे जे भावी प्रयोग आहे याचे दोन उपप्रकार पडतात, मानले जातात. हे दोन उपप्रकार म्हणजेच जवळपास सारखेच आहेत, ते अनेक उदाहरणंसुद्धा सारखी येऊ शकतात त्याच्यामध्ये, आणि वरची जी वैशिष्ट्ये आहेत तीच याच्यामध्ये आहेत. तर हे जे दोन उपप्रकार आहेत त्याच्यामध्ये एक आहे प्रधान कर्तुक कर्मणी, माफ करा, प्रधान कर्तुक भावे प्रयोग. प्रधान कर्तुक भावे म्हणजे भावे प्रयोगाची सगळी वैशिष्ट्ये असतात पण अर्थदृष्ट्या कर्ता दखल घेण्यासारखा असतो, कर्त्याकडे लक्ष दिलं जातं, तर याला प्रधान कर्तुक भावे असं म्हणतात. आणि याच्या उलट कोणता असेल, गौण कर्तुक भावे, म्हणजे त्याच्यामध्ये कर्ता हा काही फारसा प्रभावी नसतो. आता प्रधान कर्तुक भावे प्रयोगामध्ये आपण जसं वरचं वैशिष्ट्य पाहिलं होतं की कर्त्याला तृतीयेचा नेनी हा प्रत्यय लागलेला असतो आणि कर्माला द्वितीय किंवा चतुर्थीला सलाता, सला नाते हा प्रत्यय लागलेला असतो आणि हा प्रयोग शक्यतो कसा असतो, विद्यार्थ असतो, विद्यार्थ. याचे दोन प्रकार पडतात, एक सकर्मक भावे आणि दुसरे अकर्मक भावे. म्हणजे प्रधान कर्तुक भावेमध्ये आता भावे प्रयोग आहे, म्हणजे क्रियापद महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये क्रियापद महत्त्वाचं आहे परंतु त्याच्यामध्ये कर्ता पण महत्त्वाचा आहे. मग आता तिसरा घटक कोणता राहिला, कर्म. ते एक तर कर्म असेल किंवा कर्म नसेल, जर कर्म असेल तर त्याला म्हटलं जातं सकर्मक भावे. उदाहरणार्थ शिकाऱ्याने हरणास मारले किंवा शिकाऱ्याने हरणास मारावे, शिक्षकाने विद्यार्थ्यास मारावे किंवा विदूषकाने प्रेक्षकास हसवावे, हे जे काय आहेत हे सकर्मक भावे, कारण याच्यामध्ये कर्म जे आहे ते इथं दिसून येतं. पण हा प्रयोग भावे प्रयोग आहे, याच्यातलं जे मारावे, मारले हे जे क्रियापद आहे हे बदलत नाही. दुसरं आहे अकर्मक भावे, म्हणजे त्याने जावे, राहुलने शिकत राहावे, त्याला जायला पाहिजे, याच्यामध्ये काय कर्म नाही आहे. आता जायला हा जो शब्द आहे, त्याला जायला पाहिजे, त्याला हे करताय आणि जायला पाहिजे हे क्रियापद आहे दोन्ही पण, कारण जायलाचं जाणे होतं, आलं लक्षात, त्याने जावे,
तर हा सुद्धा काय अकर्मक भावेचा प्रयोग आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये ज्या भावे प्रयोगामध्ये कर्ता प्रधान असतो त्याच्यामध्ये एकतर भावे कर्म असेल किंवा दुसरी शक्यता नसेल. आता दुसरा जो घटक आहे, दुसरा जो प्रकार आहे याच्यामधला प्रधान कर्तृक भावेनंतरचा, तो आहे गौण कर्तृक भावे प्रयोग. आता याच्या गौण कर्तृक भावे प्रयोगामध्ये शक्यतो कर्म नसतं आणि त्याचबरोबर कर्त्यालाही प्राधान्य नसतं. म्हणजे पहा, दोन्ही गोष्टी इथं आपल्याला दिसून येतात. म्हणजे याच्यामध्ये कर्म नसतं म्हणजे हा अकर्मक धातू असतो, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जो कर्ता असतो त्याला महत्त्व इथं दिलेलं नसतं. याचे तीन प्रकार आहेत. एक आहे समापन भावे, दुसरा आहे शक्य भावे, तिसरा आहे पुराण भावे. आता समापन भावे म्हणजे काय, तर आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं की या समापन भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचा अर्थ क्रिया संपली असा होतो. म्हणजे क्रिया काय होत आहे, संपत आलेली आहे. उदाहरण राधाने राधाचे खेळून झाले. आता याच्यामध्ये काय झालं, झाले ही होण्याची क्रिया आहे. आणि या प्रयोगामध्ये क्रियापद जे असतं ते संयुक्त असतं. संयुक्त क्रियापद म्हणजे दोन क्रियापदे एकत्र आलेले असतात, एक मुख्य क्रियापद दुसरं सहाय्यक क्रियापद. आता राधाचे खेळून झाले या वाक्यामध्ये खेळून खेळणे हे मुख्य क्रियापद आहे, आणि झाले असणे होणे हे सहाय्यक क्रियापद आहे. तसं हे संयुक्त क्रियापद असतं. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कर्त्याला षष्टीचा विभक्त प्रत्यय लागलेला असतो. कर्ता जो आहे त्याला षष्टीचा विभक्त लागलेला असतो आणि कर्म याच्यामध्ये नसते. आणि जर कदाचित असलं तर त्याला द्वितीयचा प्रत्यय लागलेला असतो. आणि जो मुख्य धातू आहे म्हणजे क्रियापद जो आहे त्याला ऊन हा प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे खेळून, खेळणे हा मूळ शब्द आहे, तर खेळून हा इथं घटक झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हा जो समापन भावे आहे हा भावे प्रयोग असतो. याच्यामध्ये साहजिकच कर्ता आणि क्रियापद असतं. क्रियापद हे संयुक्त स्वरूपाचं असतं आणि कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला असतो विभक्तीचा, षष्टी विभक्तीचा. तर अशा पद्धतीने हे समापन भावे हा एक प्रयोग आहे. याच्यामध्ये कर्म नसतं आणि असलं तरीही ते काही फारसं महत्त्वाचं नसतं, त्याला प्रत्यय लागलेला असतो. याच्यानंतरचा जो दुसरा उपप्रकार आहे शक्य भावे, शक्य भावेमध्येच आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये जी क्रिया आहे ती शक्यता, इच्छा, अपेक्षा वर्तवलेली असते. आणि क्रियापदाचा जो मूळ धातू असतो त्याला अप, अनव असे प्रत्यय लागलेले असतात. आणि याच्यातला जो कर्ता असतो हा सुद्धा चतुर्थी किंवा तृतीय विभक्तीत असतो. म्हणजे आता हे शक्यता आहे, आपण हे उदाहरण पाहिलेलं असतं, याच्यामध्ये कर्म नसतं, असलं तरी ते फारसं महत्त्वाचं असतं. रामाला चालवते, आईच्याने चालवते, म्हणजे चालवते, पळवते, करवते, हलवते. हां, तर हे जे काही शब्द आहेत हे कसे आहेत, म्हणजे कर्त्यामध्ये ते काम करण्याची शक्यता आहे असं सांगण्यासाठी ते आलेले आहेत. आता हाच प्रकार कर्मणीमध्ये सुद्धा आहे, परंतु तिथं कर्मणी प्रयोगाची जी लक्षणं आहेत ती थोडीशी वेगळी आहे. इथं काय आहे, इथं फक्त कर्ता आहे आणि कर्त्याला चतुर्थीचं विभक्त प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे याच्यातला तो आहे पुराण भावे. आता आपण पुराण भावे म्हणजे हा जो प्रयोग आहे तो संस्कृतमधून किंवा जुन्या मराठीतून आलेला आहे आणि याला क्रियापदाला ज हा प्रत्यय लावलेला असतो आणि या प्रयोगामध्ये कर्म नसतं. त्याच्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला, एक उदाहरण दिलेलं आहे, जो जो की जे परमार्थ लाहो, जो जो की जे परमार्थ लाहो. आता याच्यामध्ये काय, जो जो की जे परमार्थ लाहो, याच्यामध्ये काय आहे तर क्रियापदाला जचा प्रत्यय जोडलेला आहे, याच्यात कर्म नाही. आणि हा एक प्राचीन प्रयोग आहे, आपल्या मराठीमध्ये आज हा वापरला जात नाही. त्याच्यामुळं याची वैशिष्ट्ये समजावून सांगणं किंवा याच्यातले घटक समजून घेणं हे शक्य नाही. ज्याला प्राचीन मराठीचा अभ्यास आहे तो याच्यावर काम करत असतो. तर अशा पद्धतीनं आपण पाहतो की हा भावे प्रयोग आहे. भावे प्रयोगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रयोग आहे यामध्ये कर्म आणि कर्ता हे फारसे महत्त्वाचे नसतात, तर क्रियापद हे स्वतंत्र असतं.
आणि हे जे स्वतंत्र क्रियापद असतं हे अतिशय महत्त्वाचं असतं. याचे दोन प्रकार पडतात, ते एक असतं प्रधान कर्तृक भावे, दुसरा असतो गौण कर्तृक भावे. आणि या दोन्ही प्रयोगामध्ये कर्म हे अतिशय कमी महत्त्वाचं असतं, म्हणजे गौण कर्तृक भावे प्रयोगामध्ये तर कर्म नसतंच जवळपास, आणि प्रधान कर्तृक कर्म भावी प्रयोगामध्ये तरी सकर्मक आणि अकर्मक असे दोन प्रकार पडतात. म्हणजे कर्माचं जे काम आहे ते क्रियापदच करत असतं या प्रक्रियेमध्ये, आणि कर्ता हा सुद्धा फारसा महत्त्वाचा इथं मानला जात नाही. तर अशा पद्धतीनं आपण भावी प्रयोग हा घटक मला वाटतं की तुम्हाला समजला असेल. थोडंसं जर समजला नसेल तर परत परत हे ऐका. थोडंसं सोपं आहे, एक आहे कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग, आणि तिसरा आहे भावी प्रयोग. तर आणखीन एक प्रयोग याच्यामध्ये आहे, तो आपण उद्याच्या तासामध्ये पाहूयात, पुढच्या तासामध्ये पाहूयात. इथे थांबूयात. धन्यवाद.